चुकीने दुसऱ्याच्या खात्यावर जमा झालेले 55,600 रुपये खातेदाराने बँकेस परत केल्याने त्याचे अभिनंदन करण्यात आले. घाटनगरा येथील पत्रकार संजय जोशी यांच्या खात्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या रोखपालाकडून धावडा येथील कर्जदार खातेदाराचे 55,600 रुपये नजर चुकीने जमा झाले होते. दरम्यान ही बाब रोखपाल व खातेदार यांच्या लक्षात आल्याने रोखपाल व शाखा व्यवस्थापक यांनी कर्जदाराने भरलेले 55,600 रुपये कोणत्या खातेदाराच्या खात्यात जमा झाले आहे याची पाहणी केली असता घाटनगरा येथील पत्रकार संजय जोशी यांच्या खात्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या रोखपालाकडून धावडा येथील कर्जदार खातेदाराचे 55,000 रुपये नजर चुकीने जमा झाले होते. दरम्यान ही बाब रोखपाल व खातेदार यांच्या लक्षात आल्याने रोखपाल व शाखा व्यवस्थापक यांनी कर्जदाराने भरलेले 55,600 रुपये कोणत्या खातेदाराच्या खात्यावर जमा झाले आहे याची पाहणी केली असता येथीलच संजय जोशी यांच्या खात्यावर ते पैसे जमा झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संजय जोशी यांच्या खात्यावर त्यांचे जमा असलेले 2,00,000 रुपये रक्कम व कर्जदार खातेदाराचे जमा झालेले 55,600 रुपये दिसून आल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. बँकेने श्री जोशी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेची माहिती त्यांना दिल्यावर त्वरित आपल्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे त्यांनी मंजूर केले व पैशांची जुळवाजुळव करून शाखा व्यवस्थापक भरत कुमार भोई यांना 55,600 रुपये रोख रक्कम जमा करून दिली. तर यावेळी अजूनही या जगात इमानदारी व खरी बोलणारी माणसे आहे याचा प्रत्यय आला. आधार न्यूज प्रतिनिधी राम जोशी, घाटनांद्रा.